यामध्ये आता काय करायचं पहा बा, मीटर पर सेकंडचे रूपांतर किमी प्रति तास मध्ये करताना मीटर पर सेकंदला अठरा छेद पांच ने गुणावे। बघा सर्व लक्षात ठेवा, चला मित्र पुढे पहा, काय करायचंय, मीटर पर सेकंडचे रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करताना मीटर पर सेकंदला कितीने गुणाकार करायचंय, अठरा छेद पाच ने करायचंय। पहिला प्रश्न घेऊ आपण, 80 मीटर पर सेकंद, मीटर प्रति सेकंद बरोबर किती किलोमीटर प्रति तास, काय करायचे, 80 गुणिले 18/5। हा 80 गुणिले 18/5 करायचा आहे, पाच एक पाच तीन उरले पाच सहा तीस, सोळा गुणिले अठराचा गुणाकार केला तर 288 किलोमीटर प्रति तास हे उत्तर येते। सर्वांना दिसते का स्क्रीन, चला पुढे, 80 मीटर पर सेकंद बरोबर किती किलोमीटर पर तास, दुसरा प्रश्न पहा, तीस मीटर प्रति सेकंद बरोबर किती किलोमीटर प्रति तास, चला मित्र नेटवर्क प्रॉब्लेम मुळे स्क्रीन या ठिकाणी पॉज झालेली आहे। सर्वांना येतो का माझा आवाज, स्क्रीन दिसते का माझी, प्रश्न आहे, स्क्रीन दिसते का, स्क्रीन व्हाइट स्क्रीन, बोर्ड दिसतो का माझा, आवाज येतो का, 30 मिनिट प्रति सेकंद बरोबर किती तास, सॉरी किती किलोमीटर प्रति तास, किती किमी आता सांगितलं तुम्हाला कसं करायचं आहे ते, 30 × 18/5
पांच एक पांच पांच सहा तीस सहा गुणले अठरा चला गुणाकार करा सर्वांना येतो का माझा आवाज सहा आठ अठ्ठे चाळीस चार सहा चार दहा चला पटकन एकशे आठ काय येईल उत्तर किलोमीटर प्रति तास ज्यांचं उत्तर आलेलं त्यांनी हात दाखवा लिहून घेत चला शांत फक्त बघू नका बसू नका शिवकन्या लिहून घेऊ चला मित्र अशा प्रकारे आपल्याला किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर पर सेकंड करता येतं मीटर प्रति सेकंडचं रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करता येतं आता पहा आदिवंदु या भगवंता आदिवंदु या भगवंता माय भूमि भारत।